नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या गावात नागरिकांच्या मनात लोकसभेबद्दल काय चर्चा आहे, काय चाललं आहे, हे मी सतत वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो आहे. मात्र आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाही, फक्त मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून हा विषय मी तुम्हाला सतत चर्चेत असलेला विषय काय दाखवतो आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामीण भागातील गावखेड्यातील लोकांच्या मनात नेमकं काय चर्चा आहे थेट दाखवतो आहे. मात्र विषय छोटा असो मोठा असो बघायचा असं तर फक्त आमच्या टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल, कारण उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2.16 लाख आहेत, एक नंबरचं चॅनल आहे. विषय छोटा असो किंवा मोठा असो सरळ आम्ही दाखवतो आहे. व्हिडिओ आज मी दाखवणार आहे ती कुठलाही काटछाट करणार नाही, जसा आहे तसा दाखवणार आहे. नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललं आहे आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्याबद्दल नागरिकांना काय वाटतं आहे थेट मी जाणून घेणार आहे. काय काय चाललं आहे मंडळी, काय म्हणता, काय नाव काय तुमचं? सुधाकर पाटील. बरं, आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. अर्चनाताई पाटील उभारलेत, ओमराजे उभारलेत, आंधळकर उभारलेत, 31 लोक उभारलेत, माहीत आहेत का? काय वाटतं बरं? काय नाही, ओमराजे. ओमराजे काय कारण आहे? काम करते. होय. मी निपाणी वडगाव, गावचं नाव सांगायचं राहिलं, निपाणी वडगाव गावात आहे मी आणि ही मंडळी याच गावातली आहे. होय, निवडणूक लागलेली आहे. हो. काय वाटतं तुला? ओमराजे निवडून येणार. होय. कारण का त्यांचा जनसंपर्क आहे, गावासाठी संपर्क साधलेला आहे सगळ्या प्रत्येकाच्या, कुणाची अडचणी असतील त्यांनी सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होय. निवडणूक लागली आता लोकसभेची, अर्चना ताई उभारलेत, ओमराजे उभारलेत, काय कसं काय वातावरण? वातावरण ओमराजे शिकायचं नाही, तर आता गाव भी म्हणलं होतं चालू. कसं काय कामच करतोय तीन, इथून डी पी उचलली उचलली म्हणूस तर डी पी आम्हाला गेल्या गेल्या तर महागारी साहेब तिथे कधी गेलता तुम्ही तिकडे? गेलता मी सांगतो डी पी माझे 3 डेपी आहेत. होय मामा, काय म्हणली ती? काय ती बोलते ती खरं? बरं, काय आहे का अनुभव तुम्हाला आला काय? अनुभव आहे समजा गावासाठी आहे, जिथं तिथं कामाला पडतं विचारा. कोण? ओमराजे. होय. तिकडे कसा चाललो इकडे बोला की चांगले आहेत? कोण? ओमराजे बी चांगले आहेत आणि दुसरे अर्चनाताई बी चांगली आहेत. काय वाटतं दोघातून कशी तुलना, कशी फाईट होईल? अटीतेटीची फाईट होईल. जे आहे ते दाखवतोय नागरिकाच्या मनात काय चाललं आहे. मी तुम्हाला सर्व इथल्या नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे, परत त्या मंडळीकडे पण पलीकडे पण जाणार आहे, काही तरुण मंडळी पण आहेत तिकडं. पण ज्येष्ठांना काय वाटतंय मामा, लोकसभेची निवडणूक लागली, अर्चनाताई उभारले, ओमराजे उभारले, काय वाटतंय? तुम्हाला माहीत आहे का लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, ओमदादा अर्चनाताई उभारले? ओमदादाच पाहिजे हो. काम करतं म्हणलं ऐकलं नाही का? एकच निघणार समजा ही. हां, एकाच पार्टीची तर नाही ती सगळी, मग कुणाचे तर? होय. शिवसेनेचं असं. बरं, काय वाटतंय बरं असं एकंदरीत, म्हणजे कशासाठी काय एवढं काय विशेष वाटतं? काम करतं मामा. काय कामच करते होते? तुम्ही सांगायची काय गरज आहे, शेवटी ती सगळे काम करते ती सा ही कर येऊन. कोण? ओमदादा. आम्हाला दुसऱ्याचं हीच नाही. तुम्ही इथलेच आहेत ना? हां. काय नाव तुमचं? बालासाहेब गुंड. बरं, आता लोकसभेची निवडणूक लागलेली हे तर माहीत आहे, कसं कसं आहे वातावरण इथं? वातावरण तर चौकड, मी आता बाहेर बरंच फिरलो आहे, चौकड ओमदादाच म्हणते. हो, पूर्ण गावानी गावागावानी ओमदादाच म्हणते. निपाणी वडगावमध्ये कोणाची हाव टेट आहे दाखवतो मी तुम्हाला इकडे पण. मात्र आम्ही प्रचार प्रसार करत नाहीत असं तुम्ही तुम्हाला वाटेल की ही एकाच बाजूचे कुठले, आम्हाला काही ह्यांची कुठली ओळख नाही आणि आम्ही कुणाचा प्रचार प्रसार करत नाहीत, फक्त चर्चा काय हेच दाखवतो आहे. इथलेच आहेत का मामा तुम्ही? काय म्हणता? इथलेच आहे. काय वाटतं बरं निवडणूक लागलेली? लागलेली. कसं कसं आहे मग? ओमदादा निवडून द्यायचे. अख्खं गाव ओमदादाच आहे काही? हो. होय. काय? हो, ओमदादा जातील बी इकडे तिकडे काही असं नसतं. टिपे वागे असते तसे. टिपे वागे म्हणजे काय नेमका? कोण आहे का नाही एखादा तरी? याच्यामध्ये आहे का नाही एखादा तरी? आज सगळी ओमदादाच म्हणायला लागली तर प्रत्येकाला विचारा की आता काय ओमराजे निवडून येणार, कमीत कमी 2 लाख मतांनी निवडून येणार. 2 लाख? होय. हा, 2 लाखाच्या पुढून लीड आहे ओमदादाला. कारण राणा पाटला जे स्टेटमेंट होतं, राजकीय नेते जरी का नाही भाजपमध्ये गेलेले असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, तरी सर्वसामान्य जनता ओमराजेच्याच पाठीमागं आहे.
सोडतासाठी कुंकडवी पळायलेत आणि कम भाजपमध्ये गेले की लगेच धुतल्या मोत्यावनी व्हायला लागलेत. स्वार्थासाठीच की सत्तेसाठी फक्त जनतेचं काय सुधारणा करणं ही काय त्यांच्या मनात नाही. कसं कसं म्हणले काय नाव नाव काय तुमचं? नवनाथ निपाणीकर. बरं काय वाटतं बरं काय आज काय माहितीये का मोदी म्हणजे आज ज्या जी मोदीची नाट होती 14 तशीच एक सुप्त लाट मोदीच्या विरोधात चालू आहे. जसं ओमराजेचं ओमराजेविषयी भावना लोकांची आहे तीच भावना मागच्या कार्यकाळामध्ये तशी ओमराजेविषयी होती पण ती मोदी लाटेची लोकांचं मत आहे मोदी लाटेची. पण 5 वर्ष ओमराजेने असे कामे केले वैयक्तिक स्वतः प्रत्येकाशी संपर्कात राहणं सोपं नाही. आज 4,000 लोकांचं गाव आहे आमचं एकमेकाची भेट होत नाही 8-8 दिवस. आज आम्ही आज सर्वसामान्य माणसांना कुणीही पद सांगायचं नाही नेता सांगायचं नाही पक्ष सांगायचं नाही काहीच नाही फक्त फोन करायचं आणि काम करायचं. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही चॅलेंज करत आहोत. जर ओमदादाने फोन करून जर का फोन ठेवला जर चालू फोन जर काम मध्ये जर काम केलं नाही तर आम्ही गुन्हेगार देतो सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही गुन्हेगार देतो. काय वाटतं बरं नेमकं म्हणजे आज ओमदादाचं 100% ओमदादा सीट लागणार होय ओमराजे निंबाळकर काय कारण आहे? कारण काय आता हे घराण्याशाही आता त्यांचे अर्चना पाटलाचे मालक BJP मध्ये अजितदादाला उमेदवार मिळाला म्हणून त्यांना आपल्या घरातलाच माणूस अजितदादाला दिला आणि उमेदवार म्हणून घोषित केला. आणि पहिल्यापासून जे समजा ओमराजेचं काम आहे गाव तालुक्यामध्ये त्यामुळं 100% ओमराजे निंबाळकर निवडून येतील. मला सांगा आता जिल्ह्यामध्ये राजकीय तुल्यबळ जर पाहिलं तसं सगळे आमदार वगैरे माहितीचे जास्त आहेत तुल्यबळ राजकीय जास्त त्यांचं वाटतं. मात्र दुसरीकडे पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा सुद्धा वर्ग आहे. असं जरी असलं तरी तुल्यबळ त्यांचं जास्त वाटतं त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही शक्ती ही आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आज मतदार नेत्याच्या मागं मतदार नाही. आज मतदार एवढा हुशार झाला आहे सगळा मतदार एज्युकेटेड आहे. जरी एज्युकेटेड नसला तरी पूर्ण घरातल्या लोकांना मतदार सांगायला की आज एक वातावरण लोकशाहीवर गदा आहे ह्या लोकांची जे नियम काढतील. आता मला सांगा आज दुसरा उमेदवार नसता का मागं 10 जणांचे नाव जाहीर झाले ओमराजे विरोधात की हे उमेदवार आहेत पण आज शेवटी कुठं गेलं घरातच गेलं शेवटी अर्जुन पाटलाकडे गेलं ही कशासाठी? म्हणजे सगळं समाज येड आहे का तुम्ही एवढं मराठा आरक्षणाविषयी बोलता? आज मराठा आरक्षणाविषयी आमचं एवढी भावना तीव्र होती जरंगे पाटलांनी एवढं त्याग केला आणि तुम्ही सरळ फडणवीससाठी काय म्हणता की व ही जरंगे पाटलांनी केलं हा काळा दिवस आहे मी ह्याचा निषेध करतो. त्यानंतर आज इलेक्शनला तुमच्या घरातला उमेदवार आहे तुम्ही एका शब्दानंही समाजाची भावना जगवायला एका शब्दानंही माफी मागितली नाही किंवा तुमच्या त्या गोष्टीचा संकुचच नाही तुमचं तुम्हाला वाटतं की पैशाची जीवर तुमचं सगळं होतं हे चुकीचं आहे. बघू आणखीन काय मामा काय चाललं आहे? बरं मला सांगा इथं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तुम्हाला तर माहितीच असेल आता सर्वांनी बोललेत तुम्हाला काय वाटतं? बरं ओमदादा येणार काय कारण? त्यांचं काम बोलतं आहे सामान्य जनते त्यांनी केलं आहेत ना माहितीच्या उमेदवारांनी पण कामं केलीत ती कधी आत्ता ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही तिकीट मिळावं म्हणून पक्ष चेंज केला ह्याच्या आधी कुठल्या पक्षात होते तुम्ही? किती प्रयत्न केले तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी? आता काल तुम्ही अचानक पक्षात जायचं कुठल्या तरी आणि तिकीट मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर हातमिळवणी करायची तुम्हाला इथे काम दाखवायला लागेल ना ग्राउंडला. ग्राउंडला काम बोलतं आहे तसं ओमदादांनी ग्राउंडला काम केलेलं ना. अर्चना त्याचा पण महिलामध्ये दांडगा संपर्क आहे पण ह्या भागात कुठं आहे? हां असं म्हणजे सगळीकडे म्हणता येणार नाही त्यांचं. त्यांचे काही एक ठराविक घराण्याशाहीमधले जे पहिलेपासून काम करत आलेले तेवढंच लोकांपर्यंत ते पोचतात. तसं ओमदादा सामान्य जनतेपर्यंत आहेत. तुमचा ऑफिशियल तुम्हाला कुठलं काम असेल समजा तुम्हाला एखाद्या DP ची तक्रार असेल तुमच्या गाईच्या तक्रारी असतील कुठल्याही त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे सांगितलं तर साधारण पद्धतीमध्ये तुम्ही त्यांना कॉल केला त्यांचे प्रश्न लगेच शेतकऱ्यांशी बोलायचं शेतकऱ्याकडून नंबर घ्यायचा पुढच्या साहेबांशी बोलायचं शेतकऱ्याला एकदम लगेच त्या जागच्या जागी निर्णय स्पॉटवर डायरेक्ट प्रश्न सॉल्व होतो. मग जनतेला पाहिजे काय? तुम्ही बाकीच्या सुखसुविधा देचाल काय करचाल पण घरातले सामान्य जनतेचा आणि नागरिकांचा लहान मोठे प्रश्न जे आहेत घरातला एक आपल्या सदस्य म्हणून तेवढं करून घेतात ना. जे आहे ते दाखवतो मी व्हिडिओ कुठला एडिट करणार नाही. मामा काय चाललं आहे? काय नाही कसं कसं आहे? अहो 11 पगारी माझे PM कशाचे पडले नाही का शेतकरी PM कशाचे मग ही दोन वर्षाची विमा मिळाली नाही पगारी पडले नाही का मग हे कोणचं करावं आम्ही काय वाटतं बरं आमची पगारच पडली नाही मग वाटतं ते आम्हाला सरकारी असं आहे तसं आहे. अर्चनाताई ओमराजे उभारलेत निवडणुकीला खासदारकीच्या माहित आहे का? माहित आहे. काय अंदाज काय आहे बरं कसं काय आता कसं आहे वारं सुटलेलं आहे
त्या वाऱ्याच्या माग जिकडं वारा तिकडं जमा झाले. पण आमच्या शेतकऱ्याचं पगारीचं 11 पगारी नाहीत पडले. थेट दाखवतोय शेतकऱ्यांनी पण समस्या मांडलेली आहे. प्रत्येकाचे मत वेगळं आहे, समस्या वेगळी आहे. काय भाई काय चाललंय? काय नाही, कसं कसं आहे? 100% ओमराजे. कारण राणा पाटलांनी जरांगे पाटलांवर एक विधान जे केलं होतं की मी आजचा दिवस काळा दिवस म्हणून घोषित करतो, तसं त्यांना राहिलेलं आयुष्य आमचा हा भाग काळा दिवस म्हणून त्यांना घोषित करेल. अच्छा, होय भैया काय चाललंय, कुठं निघाली इकडे? काय नाही, सावलीलो. बरं, कसं काय बरं वातावरण इकडे, हवा कोणाची? ओमराजेची. ओमराजेची होय, सगळी ओमराजेच म्हणाली. आता सगळ्यासारखंच बोलावं लागेल की ते कोणतरी मला म्हणायचं अजून प्रचार करायला आला काय? होय, माझी ओळख आहे कोणाची? काय ओळख? इकडे दाखवा, माझी ओळख आहे कोणाची? नाहीतर कोणी असं वेगळं समजू नका की मी कुठला तरी प्रचार करतोय एकाच उमेदवाराचा, असं काही नाही. जसं आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे, मात्र जे आहे तेच दाखवणार आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं आमचं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,16,00,000 आहेत, एक नंबरचं चॅनल. विषय छोटा असो मोठा असो, आम्ही देधडक बेधडक मांडण्याचं काम करतोय. हे मात्र खरं आहे, हवा जरी कोणाची असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीचीच नक्की राहणार आहे. कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी, निपाणी, वडगाव, कळंब, उस्मानाबाद, धाराशिव.